आता बातमी आहे पुण्यामधून। चाकण पोलीस स्थानकाच्या कोठडीतून एक चोरटा पसार झाला। हा सध्या व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे। हा चोरटा नेमका कसा पळून गेला याबाबतचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं। या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ समोर आलाय। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या अटकेतील चोरट्यानं चक्क लॉकअपमधून पळ काढलाय। तो लॉकअप मधून कसा बाहेर आला याचं प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडिओ आता समोर आलाय। आरोपी फरार झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला पुन्हा वेढ्या ठोकल्या। चाकण पोलीस स्टेशनचं हे लॉकअप आहे। पिंपरी चिंचवड ऐकलंय म्हणजे चाकण पोलीस स्टेशन आहे तिथलं हे लॉकअप आहे। त्या लॉकअप मधून आज सकाळी पहाटे आरोपीनं इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आरोपी कशा पद्धतीनं पळून गेला याचा एक आपण डेमो या ठिकाणी पाहू। कसा गेला दाखव। अशा पद्धतीनं या ठिकाणी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तर इथून पुढे पण आपण सर्वांनी भविष्यात जे ठाणे इन्चार्ज असतील, अंमलदार असतील, लॉकअप गार्ड यांनी काळजी घेतली पाहिजे। आता आम्ही या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह म्हणून इथं आमच्यातून दरवाजातून जास्त अंतर राहिलं होतं तर या ठिकाणी आम्ही पट्ट्या वगैरे मारून घेतोय, प्लस पूर्ण लॉकअपला आम्ही आता जाळी वगैरे बसून घेतोय।